रेणु हत्या जे काही गैरसमज असेल ना ते दूर व्हावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। नरसिंहाचं दुसरं लग्न झालेलं मला अजिबात आवडलेलं नाही, पण म्हणून माझा गैरसमज झाला आणि तो राग धरून मी आहे हे म्हणण्याचा अधिकार तुला कोणी दिला? नरसिंहाची तू बायको असशील, घरातले सगळे तुला मानतही असतील, पण मी मानत नाही। मिशन आचा भाई मस्त चाललंय बरं का सुगंधी। आता म्हातारीकडे जाऊन अशी काय ऍक्टिंग करून आले ना, चण्याचा परसा दिले, ज्ञानेश्वरीची कापी दिले, येताला येताला म्हातारी एकदम पुष्प्रका। येते म्हातारी जाळ्यात येते, एकदा का पूर्ण जाळ्यात आले की तिला उचलायचं आणि तिच्या मुसक्या बांधायच्या की मग आपल्याला आपल्या मनासारखं वागता येते की नाही बघ। जानकी आला तुम्ही, उशीर झाला, मी वाट पाहत होते। अगं एक महत्वाचं काम होतं आणि ते आजच करणं आवश्यक होतं, म्हटलं की ते काम झालं की आनंदाची बातमी तुला सांगेन। आनंदाची बातमी? जानकी आता आपल्याला सुगंधाची नाटकं जास्त काळ सहन करण्याची गरज नाही। हॉटेलमध्ये परशुचा वारसदार म्हणून फक्त चिवचाच हक्क आहे, सुगंधाचा नाही। रेणुहत्या काय आमचं घर मानवतंय की नाही? कारण एरवी अमेरिकेत असते, सगळं टापटीप असतं तिकडे, आमचं आपलं साधंसं घर आहे। न मानवायला काय झालं? रेणुहत्या मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी माझ्या लग्नासंदर्भात। आत्ता जर तुला वेळ नसेल तर आपण नंतर बोलू। नाही नको, आत्ताच बोल। रेणुहत्या माझ्या लग्नासंदर्भात तुझ्या मनात काही गैरसमज आहेत असं मला वाटतं आणि ते दूर व्हावेत यासाठीच मी बोलतोय। मला माहीत होतं तू ह्याच विषयावर बोलणार। मी काय सांगतोय ते पूर्णपणे ऐकून घे। मी आज तुला सगळं खरं खरं सांगणार आहे जे फक्त मला वामनला वाकणेसांना आणि आत्याबाईला माहिती आहे। रेणुहत्या नर्मदा गेल्यानंतर नरसिंह या लग्नामागे असं काही कारण असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं। रेणुहत्या पण जानकीशी लग्न झाल्यावर मला अजिबातच पश्चाताप झालेला नाही। जानकीनं या घरासाठी काय काय केलं हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुझंही तिच्याबद्दलचं मत बदलेल। नरसिंह झालं गेलं विसरून जा। मला बोलवलं अत्याबाई? हा ये ये पुढे जरा इकडे। काय ग? मला म्हणाली होतीस तुझं लग्न ठरलंय म्हणून, मग गडबड तर काही दिसतच नाहीये मला। अगं कसा आनंदी पाहिजे चेहरा तुझा, आणि घरी नाही गेलीस, खरेदी नाही केलीस, खरंच ठरलंय ना लग्न? कथाप मारलीस मला। आतेबाई माझं लग्न झालंय हे विसरलीय आणि म्हणूनच जानकीला अशा मुलकर्णीच्या कपड्यांमध्ये घरात वावरावं लागतंय आणि म्हणून तिने माझ्या लग्नासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे। कदाचित ती तुझंच काहीतरी ऐकेल। मी नक्की बोलेन, माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करीन। आणि जर खरंच हे सगळं झालं तर माझ्या मनावरचा खूप मोठा भार कमी होईल। जानकीताई गं अशी का उदास बसलीस इथे, काय झालं? काही नाही। पण हा आत्याबाईंवर ना आठवलं, तुला एक गोष्ट कधीपासून विचारायची होती, विचारू का ग? आत्याबाईंबद्दल? म्हणजे मला असं विचारायचं होत की आत्याबाई तुझ्या आणि नरसिंह साहेबांच्या लग्नाबद्दल आता विसरले, पण त्यांना नरसिंह साहेबांचं लग्न करून द्यायची इतकी का गाय लागली आहे?